त्याची बुद्धि उपाधी करुण मिथ्या भान मदचिमाजी होतसे ज्याच्या ज्ञाने भासे जगत जसा दोरी वरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि मीचे असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा सुखम नित्यम स्वप्राशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धेर्यत्व निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परम् विवाहं नमनत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः शेखिलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ती शिवंदु श्रीचरण श्रीगुरुंचे ते नमस्कारो आता तिसऱ्या तरंगाचा विचार करत आहोत. तिसऱ्या तरंगामध्ये श्रीगुरूंची लक्षणं सांगितली. श्रीगुरूंची लक्षणं का सांगितली? ही लक्षणं म्हणजे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असे श्रीगुरू असतात. जर आपल्याला ब्रह्मज्ञान, ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान प्राप्त करून घ्यावायचं असेल तर श्रीगुरूंच्याशिवाय हे ज्ञान प्राप्त होत नाही. आणि त्या श्रीगुरूंजवळ जाण्यासाठी त्यांची काही लक्षणं आहे का? मग त्या लक्षणानुसार आपल्याला त्या श्रीगुरूंजवळ जाता येईल म्हणून श्रीगुरूंची लक्षणं सांगितली. किंवा जर समजा हे ब्रह्मनिष्ठ आहे किंवा ब्रह्मनिष्ठ नाही आणि श्रोत्रिय आहेत आणि ते ब्रह्मनिष्ठ आहेत असा आपल्याला भ्रम झाला आणि त्यांच्याजवळ आपण ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी गेलो तर होईल का? ब्रह्मज्ञान होणार नाही. म्हणून श्रीगुरूंची लक्षणं या तरंगात सांगितलेली आहे. ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूंच्यापासून महावाक्याचं श्रवण करावं, वेदांत वाक्याचा विचार करावा, नंतरच ते वेदांत श्रवण फलीभूत होईल असा विचार केला. त्यानंतर पुढे शिष्याने शंका केली की हा जे काही हा ग्रंथ आहे प्राकृत भाषेमध्ये आहे, मराठी भाषेमध्ये आहे, हा काही साक्षात वेदवाक्य नाही आणि तुम्ही म्हणतात की श्रीगुरूंच्या सहवासामध्ये राहून वेदवाक्यांचा विचार करावा, परंतु वेदवाक्य म्हणजे हा ग्रंथ नाही. मग ह्या वाक्यांच्या विचाराने ब्रह्मज्ञान कसं होईल? संसारात दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती कशी होईल? अर्थात ही साक्षात वेदवाक्य नसल्यामुळे या ग्रंथाचा काही उपयोग नाही अशी पूर्वपक्षाने शंका केली. त्याला उत्तर दिलं की जरी समजा हा या ग्रंथामध्ये साक्षात वेदवाक्य नसले तरी पण त्या अर्थाच्या समान वाक्य ह्या ग्रंथामध्ये आहे आणि महापुरुषांच्या मुखातून निघालेली वाणी कशी असली तरी पण ती वेदतुल्यच असते. आणि ही वाणी कोणाच्या मुखातून निघालेली आहे? साक्षात पंडित निश्चलदासजींच्या मुखातून. त्यांची अनुभूती कशी आहे? जो आनंद सत्यप्रकाश विभु आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. त्यांचं हे ज्ञान केवळ शब्दात्मक नाही तर ते अपरोक्ष अनुभूतीने संपन्न असल्यामुळे त्यांच्या मुखातून हे शब्द निघालेले आहे. अर्थात ही अनुभूती पूर्ण अशा प्रकारचे शब्द आहे. म्हणून या हजारी ग्रंथ प्राकृत भाषेत असला तरी याही ग्रंथाच्या श्रवणाने या वाक्यांचा विचार केला तर यानेही अपरोक्ष ज्ञान होऊन तो मुक्त होईल. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद का नोहावेते किंवा तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले नव्हो. अशा प्रकारची ही महापुरुषांची वाणी कोणत्याही भाषेमध्ये कशीही निघाली तरी पण ती जी काही वाक्य आहे ती भ्रमाची निवृत्ती करणारी असतात. ज्याप्रमाणे साक्षात वेदवाक्याचं श्रवण केलं की त्यांनी भ्रमाची निवृत्ती होते त्या वेदवाक्याच्या श्रवणाने, त्याप्रमाणे या दुसऱ्या मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये, कोणत्याही भाषेमध्ये त्या महापुरुषाच्या मुखातून आपण जर त्या वाक्याचा, त्या वेदवाक्याच्या समान अर्थाचा जो काही श्रवण केलं तर त्या अर्थानेसुद्धा, त्या वाक्यानेसुद्धा भ्रमाची निवृत्ती होते. हे दृष्टफल पाहायला मिळतं. म्हणून केवळ वेदवाक्याचं श्रवण केल्यानंतर, साक्षात वेदवाक्याचं श्रवण केल्यानंतरच भ्रमाची निवृत्ती ते असं म्हणता येतं का? म्हणता येऊ शकत नाही. कारण सर्वांचा अनुभव आहे की साध्या आपल्या मराठी भाषेमध्ये आपण श्रवण केलं तरी भ्रमाची निवृत्ती होऊ शकते. म्हणून हे दृष्टफल दिसत असल्यामुळे साक्षात वेदवाक्याचंच श्रवण झालं पाहिजे आणि त्यानेच भ्रमाची निवृत्ती होते हे म्हणणं काही बरोबर नाही. आणि जर समजा त्या वेदवाक्याशिवाय भ्रमाची निवृत्ती होतच नाही असं म्हटलं
तर मग जे काही पुराण ग्रंथ आहे किंवा जे काही इतर प्राकृत भाषेमध्ये ग्रंथ आहे इतिहास की ज्या ग्रंथामध्ये ब्रह्मविद्या प्रकरण सांगितलेलं आहे ते काय होईल निष्फल ठरेल म्हणून त्याला निष्फलत्व येऊ नये असं वाटत असेल तर या कोणतंही वाक्य असो कोणत्याही भाषेमध्ये असो फक्त वेदतुल्य त्या वेदाच्याच अर्थाचं निरूपण करणारं वाक्य असेल परंतु ब्रह्मनिष्ठ महापुरुषाच्या मुखातून ते येत असेल तर ते भ्रमाची निवृत्ती करणारं होतं म्हणून हा हे जे काही ग्रंथ आहे किंवा प्राकृत भाषेमध्ये असेल तरी पण त्यांनी भ्रमाची निवृत्ती होऊ शकते असं शंकेचं समाधान केलं त्यासाठी उदाहरण दिलं की आयुर्वेदामध्ये आयुर्वेद हा संस्कृत भाषेमध्ये आहे मग आता संस्कृत भाषेमध्ये जरी असला पण जर समजा त्या औषधाचं ज्ञान मराठी भाषेतून झालं तर रोगाची निवृत्ती करत नाही का ते रोगाची निवृत्ती होते भाषेचा काही आग्रह नाही म्हणून कोणत्याही भाषेत असलं तरी ते भ्रमाचे आता माऊलींची ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेमध्ये आहे परंतु ह्या वैवंच श्रवण केल्यानंतरही भ्रमाची निवृत्ती होते आणि आपली वृत्ती त्या ब्रह्मस्वरूपामध्ये डुंबून गेल्याशिवाय राहत नाही याचा अर्थ कोणत्याही भाषेत असो ते ब्रह्मनिष्ठ महापुरुषाच्या निघातून मुखातून निघालेले शब्द ते त्या भ्रमाची निवृत्तीच करतात त्यानंतर पाचवा परिच्छेद आपण पाहिला पाचव्या परिच्छेदामध्ये सद्गुरूंची सेवा ही श्रेष्ठ आहे ईश्वर सेवेपेक्षा ईश्वर सेवेने कोणतं फल मिळतं फक्त आदृष्ट पुण्य मिळतं परंतु सद्गुरूंच्या सेवेमध्ये पाप आणि म्हणजे आदृष्टासहित दृष्टफलाचाही काय होतो अंतर्भाव होतो दृष्टफल कोणतंही सद्गुरूंच्या सेवेने जीवब्रह्मैक्य ज्ञानद्वारा मोक्षप्राप्ती हे काही दृष्टफल आहे आणि जर समजा काही प्रतिबंधामुळे भूतप्रतिबंध वर्तमान प्रतिबंध किंवा भावी प्रतिबंध जर प्रतिबंध असेल तर ज्ञान होईल का महावाक्याने महावाक्याचं श्रवण झाल्यानंतर कोणतं ज्ञान होतं अपरोक्ष ज्ञान होतं पण प्रतिबंध असेल तर होईल का अर्थात त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीद्वारा नंतर त्याला त्या अपरोक्ष ज्ञानामध्ये त्याचं काय होतं पर्यवसान होतं पण प्रतिबंध असेल तर होत नाही मग आता त्याचा देहपात झाला आणि प्रतिबंध असल्यामुळे त्याला तर अनुभूती आली नाही मग पुन्हा त्याला पुढचा जन्म प्राप्त होईल पुढच्या जन्मामध्ये मग त्याला परत काय होईल आता परत सेवा करण्याची आवश्यकता आहे का प्रतिबंधाची निवृत्ती झाली की तो ब्रह्मस्वरूप आहेचे म्हणून या महापुरुषांच्या सेवेमध्ये दृष्टफल जसं ज्ञानद्वारा मोक्ष आहे आणि काही प्रतिबंधामुळे ज्ञानद्वारा मोक्ष झाला नाही तर मग अदृष्टफल मात्र ते ठेवलेलेच आहे अदृष्टफल कोणतं आहे अंतकरणाची शुद्धिरूपी फल त्याला प्राप्तच होतं त्यानंतर सद्गुरू सेवेचा प्रकार पाहिला सद्गुरूंची सेवा करत असताना कशी करावी जेव्हा आपण सद्गुरूंच्या सहवासामध्ये जातो तेव्हा काय करावं तर पहिल्यांदा त्यांना साष्टांग नमस्कार करावा त्याविषयी एक श्लोक दिलेला आहे की पदभ्याम कराभ्याम उरुभ्याम मुर पदभ्याम कराभ्याम मुरुभ्याम मुरसा शिरसा भुवी पतनम दीर्घ तरुवत प्रणामोष्टांग उच्यते पदभ्याम म्हणजे दोन्ही पायांच्या द्वारे कराभ्याम म्हणजे दोन्ही हात आपण टेकवतो दोन झाले चार झाले नंतर उरुभ्याम म्हणजे आपल्या मांड्या जमिनीवर टेकतो दोन मांड्या उरसा म्हणजे छाती आणि शिरसा म्हणजे मस्तक भूवी म्हणजे भूमीवर ह्या आठ अंग टेकणं कशाप्रमाणे तरुवत दीर्घ तरुवत पतनम ज्याप्रमाणे वृक्ष जमिनीवर पडल्यानंतर समान पूर्ण भूमीला तो टेकतो त्याप्रमाणे आपली ही आठ अंग भूमीला लागणं याला म्हणतात प्रणामोष्टांग उचित याला हा आठ अंगांयुक्त असणारा जो प्रणाम आहे त्यालाच काय म्हणतात हा साष्टांग दंडवत असं म्हटलं जातं हां पडे दंड काठी देह देह हां पडे दंड काठी देह धरणी सवे लोटी देह पडल्यानंतर तो जसा समान पूर्ण अंग त्याच्या भूमीला लागलेले असतात त्याप्रमाणे हा जो काही आठ अंगांयुक्त त्याला काय म्हणायचं साष्टांग नमस्कार म्हणजे आपलं जे काही उत्तम अंग आहे किंवा आपलं संपूर्ण शरीर श्रीगुरूंना अर्पण करणं यातून अभिव्यक्त होतं हा भाव त्यातून प्रगट होतो म्हणून त्यांना पहिल्यांदा साष्टांग नमस्कार करावा आणि त्यानंतर साष्टांग नमस्कार केल्यानंतर त्यांची ते प्रसन्न होतील सेवा केली की त्याद्वारा ते काय महावाक्याचा उपदेश करतील तत्त्वज्ञानाचा उपदेश करून आपल्या भ्रमाची निवृत्ती करून आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती करून देतील आणि त्यांच्याजवळ कोणत्याही इच्छेने जायचं नाही भौतिक किंवा धनाची इच्छा यांच्यावर काही मिळेल या लाभाने जायचं नाही तर कोणत्या इच्छेने जायचं फक्त
मला ब्रह्मात्म बोध व्हावा, कई हे बिरडे फिटेल, कई तो स्वामी भेटेल, किंवा काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे। केवळ ह्या एका इच्छेनेच त्यांच्याजवळ जायचं, काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल की मधी, धरिले जाईल ते सिद्धी, शेवट तो कधी मज न कळे, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चितळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चय, आता माझ्या स्वसामर्थ्याने मी त्या परमात्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकत नाही, एकी केली हातो फळी ठाया बळी पावले, आम्ही देवा शक्ती हिने भाकू तेणे करुणा, म्हणजे त्या सद्गुरूंची श्रीगुरूंची शरणागती करावी। मग आता त्या श्रीगुरूंना शरणागत झाल्यानंतर त्यांना आपलं सर्वस्व समर्पण करायचं, धन असेल किंवा लौकिक असणारं धन हे सर्व त्यांना काय करायचं, समर्पण करायचं। कारण समर्पण आपलं पूर्ण समर्पण, बाबा सांगतात समर्पण म्हणजे आपलं सर्पण करायचं, म्हणजे माझं काहीही नाही, हे सर्व काय आहे तुमचंच आहे, या रूपाने बाबा एक गोष्ट सांगत असतात। एक व्यक्ती बाबांकडे आला आणि तो म्हटला की मला आपल्याकडून वेदांत शिकायचं आहे, श्रवण करायचं आहे। मग त्यावेळेस भारत पाकिस्तानची फाळणी झालेली होती। मग स्वामीजी म्हटले की मला पैसे द्यावे लागेल, दक्षिणा द्यावे लागेल, तसा मी वेदांत सांगणार नाही। मग तो म्हटला की मी तुम्हाला पैसे देतो, आणि मग त्याच्याकडे पैसे पण नव्हते। मग त्याला विचारलं तू पैसे कुठून आणणार, पैसे नाही, तर म्हटला की आता भारत आणि पाकिस्तानची फाळणी झालेली आहे, माझी एक कन्या उपवर झालेली आहे, मी विकतो आणि ते पैसे देऊन तुम्हाला देतो। त्यावेळेस स्वामीजी म्हटले की आता लगेच तुला वेदांत सांगायला सुरुवात करतो। स्वामीजींना पैशाची आवश्यकता नव्हती, त्याची परीक्षा पाहिली, म्हणजे समर्पण करण्याची काय पाहिजे, तयारी पाहिजे। जर श्रीगुरु संन्यस्त वृत्तीने राहत असतील, ब्रह्मचारी असेल, तर त्यांना धनाची आवश्यकता नाही। जर गृहस्थ असेल तर त्यांना समर्पण करावं, परंतु संन्यासी श्रीगुरु असेल त्यांना काही आवश्यकता एक धनाची, ते धनाला स्पर्शही करेल त्यांना काही गरज पण नाही। परंतु परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी पाहिलं, त्याची तयारी पाहिली, आणि त्याला लगेच स्वामीजींनी वेदांत सांगायला सुरुवात केली, म्हणजे आपलं सर्वस्व श्रीगुरूंना समर्पण करायचं। मग आता पुन्हा पूर्वपक्षाने शंका केली की त्या श्रीगुरूंना आपलं मन समर्पण करायचं, वाणी समर्पण करायची, आणि तनू म्हणजे शरीरही समर्पण करायचं। तनू मनु जीवे चरणासे लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, मी कोणी एक तुमच्या जवळ आहे, मी आहे म्हणून आपली सेवा होते, असा अभिमान आपण बाळगू नये। बाबा याविषयी स्वामी रामकृष्ण परमहंसांची गोष्ट सांगतात। त्यांच्या सहवासामध्ये जवळ बऱ्याच वर्ष स्वामी रामकृष्णांचा साक्षात तो भाचा होता, त्याने बऱ्याच वर्ष सेवा केली। नंतर त्याला अभिमान झाला की मी आहे म्हणून यांचं सर्व चालू आहे। नंतर मग तो तिथून निघून गेला, स्वामीजींना सोडून गेला। बाबा सांगतात त्याला खायलासुद्धा मिळत नव्हतं, इतकी त्याची दुरवस्था झाली। म्हणजे त्या श्रीगुरूंच्या सेवेमध्ये राहिल्यानंतर अभिमान होता कामा नये, मी एक कोणीतरी आहे, माझ्यामुळे आपलं चालू आहेत, असा अभिमान होऊ नये। अगरवता करावे दास्य सकळ, गर्विष्ठपणा धारण करून त्यांची सेवा करू नये। तनू मन आणि वाणी हे गुरूंना अर्पण करायचे, पण हे मात्र कसं अर्पण करायचं हा प्रकार काय माहीत नाही, तो अर्पण करण्याचा प्रकार आता पुढे सांगतात। समाधान, आता क्रमाने उत्तर सांगतो, म्हणजे तनू अर्पण कसं करायचं, तनू म्हणजे शरीर अर्पण कसं करायचं, मन म्हणजे आपलं मन, संकल्प विकल्प करणारं मन त्यांना अर्पण करायचं, आणि वाणी अर्पण करायची कशी, तो प्रकार आता सांगतात। तनू अर्पणाचा प्रकार, श्रीगुरूंच्या आज्ञेचे केव्हाही उल्लंघन न करिता त्यांच्या घरचे सर्व काम निरभिमान होऊन करावे, त्यांना जरूर वाटत असल्यास त्यांचे हातपाय चेपावे, गुरु संन्यासी असल्यास त्यांचा मठ झाडणे, सारवणे, छाट्या धुणे, पाणी आणणे, भांडी घासणे, असे ज्यावेळी जे काम पडेल ते करावे, गुरु गृहस्थ असल्यास त्यांच्या इच्छेनुरूप घरची कामे करण्यात शरीराचा उपयोग करावा, गुरु गृहस्थ नसतो असे नाही, कारण उद्दालक याज्ञवल्क्यादी गृहस्थ गुरु असल्याचे वेदात प्रसिद्धी आहे, तो अनुस्वार अनुच्चारित आहे, वेदामध्ये वेदात प्रसिद्धी आहे। याप्रमाणे गुरुसेवेत स्थूल शरीराचा उपयोग करणे हा तनू अर्पण प्रकार म्हणावा। तनू म्हणजे शरीर त्यांना अर्पण करायचं। आता यामध्ये एवढा मोठा दिलेला आहे, संस्कृत विचार सागरमध्ये फक्त
दीड ओळीमध्ये सांगितलेलं तनुअर्पण प्रकार कसा करायचा, तर श्री सद्गुरु हो अभिमत शुश्रूषां बहुतरम कृत्वा। अभिमत म्हणजे श्रीगुरूंची सेवा करायची, शुश्रूषा म्हणजे सेवा करायची, पण कशी करायची आपल्याला वाटेल तशी नाही। अभिमत म्हणजे त्यांना जी अनुकूल असेल तशी सेवा कर, त्यांना जी मान्य असलेली सेवा। जर आपण सेवा करत असो आणि जर त्यांना ती मान्य नसेल तर ती सेवा होऊ शकत नाही। त्यांना जी अपेक्षित असेल तशा प्रकारची सेवा करणं, जसे बाबा आहे, बाबांना सेवा कोणती आवडते, आपण पाठ ऐकणं ही त्यांना सर्वात अधिक सेवा आवडते, आणि जर आपण केली तर त्यांनी काय होते, ते प्रसन्न पण होतात। म्हणजे त्यांना अपेक्षित अभिमत असणारी जी काही सेवा आहे, त्यांना मान्य असणारी सेवा त्यांची करावी। आणि पुढे सांगितलं की बहुतरम कृत्वा मनागपी तद आज्ञा अनतिलंघनेन, म्हणजे त्यांच्या आज्ञेचं थोडंसुद्धा उल्लंघन न करता वर्तनम वर्तन करणं, यालाच काय म्हणायचं, शरीरार्पणम, म्हणजे शरीराचं अर्पण, शरीराचं समर्पण करणं। म्हणजे दोन गोष्टी सांगितल्या की त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करायचं नाही। तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिले, ते त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन न करणं आणि त्यांना मान्य असणारी सेवा करणं, हा काय कोणता प्रकार आहे, तनुअर्पणाचा प्रकार आहे। यामध्ये सांगितले म्हणिये सत्वर करीन सांगता, घेईन मी देता शेष त्याचे। म्हणिये सत्वर करीन सांगता, त्यांनी जे काही सांगितलं की ते लगेच मी तत्काल करील, ज्याला वेळ लागू देणार नाही किंवा कोणीतरी दुसरा करेल अशी वाट पाहणार नाही। आणि घेईन मी शेष, हा त्यांचं उच्चिष्ट, मग त्यांचं उच्चिष्ट कोणतं, तर त्यांची जे काही दोन ओठातून बाहेर पडलेले जे काही शब्द आहे ते लगेच आपण श्रवण केल्यानंतर त्याप्रकारे आपण अनुसरण करणं, हे काय खरं त्यांचं उच्चिष्ट आहे। आणि हे सेवन, त्यांचं वचनाचं उल्लंघन करायचं नाही, हा कोणता प्रकार आहे, तनुअर्पणाचा प्रकार आहे। आणि आता पाहिलंच की त्यांची सर्व जेवढी काही घरची कामं आहे, गुरु जर ब्रह्मचारी संन्यासी असेल, त्यांचा आश्रम असेल, तर त्या आश्रमाची काय करायची, सेवा करायची, झाडलोट असेल किंवा पाणी आणायचं किंवा छाट्या म्हणजे त्यांच्या लंगोटे धुणे, कपडे वस्त्र प्रक्षालन करणे, ही सर्व त्यांची काय सेवा आहे। आणि ह्या सेवेने आपल्याला त्या त्यांच्याजवळ असणारे जे काही ज्ञान आहे ते ज्ञानप्राप्तीची योग्यता अधिकार येत असतो, म्हणून सेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे। ऋषिकेशला थोडे दिवस पाहिलं मी की एक ब्राह्मण महात्मा होते, ब्रह्मचारी होते, म्हणजे सेवेपासून आहे ना किती आनंद होतो। आपण पाहतो की फक्त शब्दाचं अध्ययन करू लागलो आणि जर सेवेला गौणत्व दिलं तर मग ते शब्दाचं जे काही ज्ञान आहे शब्दामध्येच राहतं, ते अनुभूतीमध्ये येत नाही। परंतु सेवेमध्ये सुद्धा सेवा म्हणून केलं तर किती आनंद येतो, तर ते सांगायचे की आपण सेवा करत असताना, झाडत असताना किंवा फुलं तोडत असताना, हे केवळ म्हणजे झाडत असताना ही भगवंताची मी सेवा करत आहे, किंवा फुलं तोडत असताना पहिल्यांदा त्या वृक्षाचं दर्शन घ्यायचं आणि मी आता भगवंतासाठी एक फुलं तोडतो, त्या वृक्षाची आज्ञा घ्यायची नंतर तोडायचं, प्रत्येक ठिकाणी भगवंत भावना करत करत अशी सेवा केली तर ती सेवासुद्धा काय होते, आनंददायी होते। म्हणून त्याप्रमाणे इथं सद्गुरूंची सेवा, तर तिथं तरी ईश्वर प्रत्यक्ष आहे का सेवा करत असताना, तो परोक्ष आहे, त्याचं दर्शन पण नाही तरी पण आनंद होतो भगवत भावनेने केली। तर इथं साक्षात श्रीगुरु, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, किंवा साक्षात परब्रह्म मूर्ती म्हणजे सद्गुरू आहे, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची, या साक्षात परब्रह्म स्वरूप असणारे श्रीगुरु आपल्यासमोर परमात्म्याच्या रूपाने किंवा आपलं इष्टच श्रीगुरूंच्या रूपाने आपल्यासमोर असेल तर मग त्यांची सेवा केल्यानंतर आपल्याला काय लाभच होणार, जीवनमुक्ती किंवा तत्त्वज्ञानाद्वारा मोक्ष प्राप्त होतो। आणि प्रतिबंधन असेल तर मग अदृष्ट असणारा अंतकरण शुद्धरूपी फलसुद्धा प्राप्त होतं, हे सेवेचं महत्त्व आहे। तुका म्हणे नेणे काही अवघे आहे संतापाई, म्हणजे मी दुसरं काहीही करण्यास जाणत नाही, फक्त संतांच्या जवळच राहतो। सेबीन उच्चिष्ट लोळेन अंगणी वैष्णवांचे न्हाणी होईन किडा, फक्त संतांच्या संगतीमध्येच राहण्याचं जाणत, इतर दुसरं काही साधन करण्याचं काही करत जाणत नाही।
संतांची सेवा हेच जाणतो, दुसरं काही साधन करण्याचं जाणत नाही। आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोच्याते। आघविया देव जेवढे काही दैव असेल ते सर्व दैवांना उत्पन्न करणारी कोणतीही सद्गुरूंची सेवा आहे। कालबाबांनी तात्यांचा दृष्टांत सांगितला, म्हणजे तात्यांना निर्विकल्प समाधीचा अनुभव आला, ज्ञानाचाही अनुभव आला आणि भगवत भक्ती, म्हणजे त्यांच्याजवळ भक्ती ज्ञान आणि अष्टांग योगाचा समाधी तीनही योग जुळून आले। निर्विकल्प समाधी लागला म्हणजे अष्टांग योगाचं फल त्यांना प्राप्त झालं। पुन्हा तत्त्वज्ञान त्यांनी रामकृष्णरी म्हणत म्हणत त्यांना समाधी लागला होता, म्हणजे भगवान परमात्म्याची भक्ती पण चालू होती आणि त्यांना भक्ती ज्ञान आणि अष्टांग योग तीनही फलं त्यांच्या ठिकाणी एकत्रित झाली होती। याचं कारण काय? तर फक्त श्रीगुरूंची सेवा, अनन्य भावाने केलेली सेवा। गुरु गृहस्थ असल्यास त्यांच्या इच्छेनुरूप घरची कामे करण्यात शरीराचा उपयोग करावा। आता जर गुरु ब्रह्मचारी संन्यासी असेल तर त्यांच्या आश्रमाची काही सेवा असेल ती करायची, आणि गृहस्थ असेल तर त्यांच्या इच्छेनुरूप, म्हणजे आपल्या इच्छेने नाही, त्यांना जी अनुकूल, त्यांना जी आवश्यक असेल अशा प्रकारची सेवा करायची। त्यांच्या इच्छेनुरूप घरची कामे करण्यात शरीराचा उपयोग करावा। गुरु गृहस्थ नसतो असे नाही, गुरु हा ब्रह्मचारी किंवा संन्यासीच असतात असं नाही, तर गुरु गृहस्थसुद्धा असू शकतो। त्यासाठी नावं सांगितली, कारण उद्दालक महर्षी किंवा याज्ञवल्की इत्यादी गृहस्थ गुरु असल्याचे उदाहरण पण पाहायला मिळतात। म्हणून हे जे काही ज्ञान आहे केवळ ब्रह्मचारी किंवा संन्यास्यालाच होतं असं नाही, गृहस्था असताना देखील त्यामध्येही हे ज्ञान होऊ शकतं आणि तो गुरु असू शकतो। म्हणून असा जो काही गृहस्थ गुरु असेल तर त्यांची जी काही सेवा असेल ती सेवा त्यांची करावी। याप्रमाणे गुरुसेवेत स्थूल शरीराचा उपयोग करणे हा तनु अर्पण प्रकार। त्या धनाचा गुरु संन्यासी असल्यास त्यांची प्राप्ती करीता त्याग करावा। मग आता ह्या धनाचा काय करायचं? आपण त्याग करायचा, संन्यास करायचा कशासाठी? त्या श्री गुरूंचे त्या धनाचा गुरु संन्यासी असेल, गुरु संन्यासी म्हणजे धनाला स्पर्श करता का? धनाला स्पर्श करत नाही। मग आता त्यांना अर्पण करायचं कसं? तर आपण त्या धनाला सोडून द्यायचं, आपण त्या धनाचा त्याग करायचा आणि त्या श्री गुरूंची काय करायची? शरणागती करायची। त्या धनाचा गुरु संन्यासी असल्यास त्यांची प्राप्ती करीत, त्यांचे म्हणजे त्या श्री गुरूंच्या प्राप्ती करीता आपण त्या धनाचा काय करायचा? त्याग करायचा, धनाचा लोभ धरायचा नाही आणि श्री गुरूंच्या सहवासामध्ये राहायचं। हा धनत्याग गुरुस अर्पण होतो। अशा प्रकारचा धनत्याग सुद्धा श्री गुरूंना अर्पण होतो। त्यांना न देता आपण धन सोडायचं, धनाचा त्याग करायचा आणि श्री गुरूंची शरणागती करायची। हा काय? धन अर्पण प्रकार आहे, लक्षात आलं? आणि त्यानंतर पुढे सांगतात की जर गुरु गृहस्थ असतील तर त्यास सर्व धन अर्पण करावे। आता संन्यासी असेल तर त्यांना काय धन घेऊ उपयोग नाही, घेणार पण नाही, आणि जर गृहस्थ असेल तर आपलं धन त्यांना काय करायचं? अर्पण करायचं, म्हणजे त्या धनावरील आपले स्वत्वाचा त्याग करून गुरुचे स्वत्व उत्पन्न करावे। म्हणजे हे धन माझं आहे अशा स्वत्वाचा काय करायचा? परित्याग करायचा, माझेपणाचा त्याग करून हे सर्व आता श्री गुरुंचं आहे अशा प्रकारची भावना किंवा ते अर्पण त्यांना करायचं। स्वामी महाराजांकडे एक गृहस्थ आला आणि तो म्हणत होता की थोडीशी आमच्याकडून काहीतरी दक्षिणा घ्या, आणि स्वामी महाराज मात्र ते त्यांचा हात टाकते, मी घेणार नाही, दक्षिणा मला नको आहे। तरी पण त्याने बरंच लहान रुपये त्यांच्या समोर ठेवले। मग त्यानंतर त्या ताते आहे, काल गोष्ट सांगितली बाबांनी, ती स्वामींची सेवक, त्यांनी त्यांना सांगितलं की एक काळीच पेटी आणा, आणि लगेच स्वामीजींनी घेतली आणि काळी ओढली आणि तिला पेटवणार,
तर तेवढ्यात ज्या माणसाने ते 10 रुपये ठेवले ते पटकन त्याने हातात घेतले पुन्हा पाठीमागे. मग स्वामीजी त्याला बोलू लागले की आता हे पैसे मला अर्पण केले ते हे तुझे का माझे, मला दिले ना, म्हणजे ते कोणाचे झाले आता, माझे झाले, मग तू कशाला घेतले परत, म्हणजे स्वतःचा त्याने त्याग केला का? नाही. धन अर्पण करायचं म्हणजे हे आता सर्व कोणाचं आहे, तुमचं आहे, माझं काहीही नाही. त्यावेळेस खरं स्वतःचा त्याग आहे. त्याने स्वतःचा त्याग केला का धनावरचा? केला नाही. मग त्यांना दिलं मला ते जाऊ नाही तर काही करू, आपला काही स्वतःचा परित्याग झाला पाहिजे. हा धन अर्पण प्रकार म्हणावा, हा धन अर्पणाचा प्रकार पाहिला. त्यानंतर पुढे सद्गुरु सेवा कशी करावी हे सांगितले. पण सर्व धन गुरुस अर्पण केल्यानंतर साधकाने उपजीविका कशी करावी हे सांगितले नाही हे सांगतो. आता सर्व अर्पण केलं, धनही अर्पण केलं, मन वाणी शरीर सर्व, मग आता याने उपजीविकेचं साधन काय कसं राहायचं याने, तो प्रकार आता 7व्या परिच्छेदात सांगतात. साधकास जीवनोपाय. आत्मकल्याणाची इच्छा करणाऱ्या साधकाने वर सांगितल्याप्रमाणे सर्व तन मन धन गुरुस अर्पण करून किंवा त्यांचे करिता त्याग करून गुरूंचे सान्निध्यात असावे. वर सांगितलेले जे काही तन मन धन असेल सर्व गुरूंना अर्पण करायचं आणि त्यांच्याजवळ राहायचं. पुरवणी राहिन तई नमी काही तुझी आणगा विठोबा किंवा देव बसे चित्ती अखंड दया तुझी संगती त्यांच्या सहवासात अखंड राहायचं. दुसरीकडे जायचं नाही, कार्यक्रमाला पण नाही, सुट्टीमध्ये सुद्धा नाही. घालून गेलं तरी पण जायचं नाही. कुत्र असतो ना त्याला मारलं तरी पण तो शेपट गोंडागोळ परत येतो. श्री गुरु आपले रागावतील किंवा काय हा काही विचार करायचा नाही. त्यांच्या सहवासात फक्त करून राहायचं. ते म्हटले की आता कसं आपण पुढे कसा प्रवास करायचा, आपण काय म्हणायचं तुम्ही म्हणाल तसं, म्हणजे आपलं सर्वस्व अर्पण करायचं, आपल्या मनाने काहीही करायचं नाही. बाबा एक वाक्य सांगत असतात की आपलं डोकं कधीही चालवायचं नाही, त्यांच्या अनुसारच आपण राहायचं. आणि आपल्याला कळत नसेल, बाबा सांगत असतात की स्वतःला कळत नाही आणि दुसऱ्याचं ऐकायचं नाही काही कल्याण होणार नाही. सद्गुरु सेवा. आता सद्गुरूंना सर्व समर्पण केल्यानंतर त्यांनी उपजीविका कशी करावी तो आपण प्रकार पाहत आहोत. सद्गुरूंना सर्व धन मन धन हे अर्पण करावं आणि त्यांची करिता त्याग करून गुरूंचे सान्निध्य असावे. आणि आपली भिक्षेवर उपजीविका करावी म्हणजे मधुकरी मागून आपण आपला उदरनिर्वाहाची उपजीविका करावी. भिक्षा मिळेल ती सर्वप्रथम ठेवावी. आता ती भिक्षा मिळाल्यानंतर पहिल्यांदा गुरूंना द्यायची. वाक्य आहे अयम च नियम हा ब्रह्मचारी संन्यासी नाम न गृहस्थस्य. हा जो काही भिक्षेचा नियम आहे ब्रह्मचारी आणि संन्यासी यांना आहे. गृहस्थाला भिक्षा मागण्याचा अधिकार नाही. भिक्षा पात्र अवलंबने जळोजिनी आदिवाणी म्हणजे ब्रह्मचारी असेल किंवा संन्यासी त्यांनाच भिक्षा किंवा मधुकरी करण्याचा मागण्याचा अधिकार आहे. आपली भिक्षेवर उपजीविका करावी. भिक्षा मिळेल ती सर्वप्रथम गुरुंपुढे ठेवावी. पहिली गुरुंना अर्पण करायची. आपल्या आपल्यास भोजना आपल्या भोजनास मागू नये. आपल्याला भोजन करायचं आहे म्हणून आता मला भूक लागली तरी पण मागायची नाही. शिष्य परीक्षणार्थ गुरुंनी भिक्षा खाण्यास दिली नाही तरी त्या दिवशी पुन्हा भिक्षेत जाऊ नये, उपवास करावा. त्यांनी परीक्षा माहिती ठरवलं की आता ज्याला द्यायची नाही आज, मग आपण दुसऱ्यांदा परत त्याच घरी पुन्हा भिक्षा मागायला जायचं नाही. त्या दिवशी उपवास करायचा, मागायची नाही.
तिसरी दिवशी पुन्हा तसेच करावे, म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा मधुकऱ्यांनी गुरुंना अर्पण केली आणि त्यांनी परत जर समजा नाही दिली खायला तरी पण काय करायचं, उपवास करायचं, पण पुन्हा मधुकरी मागायला जायचं नाही. तरी त्याच दिवशी पुन्हा भिक्षेत जाऊ नये, उपवास करावा. दुसरी दिवशीही पुन्हा तसेच करावे, पण भिक्षावृत्ती सोडू नये. भिक्षावृत्ती म्हणजे मधुकरी सोडायची नाही. आणि गुरु कृपा करून देतील तर भोजन करावे. त्यांनी दयेने कृपा आली, आपली दया आली तर मग ती ग्रहण करायची. असे शास्त्रकारांनी शिष्यास नियम सांगितले आहेत खरे, पण श्री गुरु ही फार दयाळू असतात. शास्त्रकारांनी नियम सांगितले पण श्री गुरु काय असे असतात ते एखाद्या वेळेस परीक्षा पाहू शकतात, परंतु फार ते त्याला मारतील का? मारू शकत नाही, त्याला देतील. पण श्री गुरु ही फार दयाळू असतात. आपल्या शरीराला जन्म देणाऱ्या आई बापापेक्षा इथे फार दयाळू असतात. ते स्वार्थी असतात, माय बापे सांभाळीची लोभाकारणी पाहिजे, परंतु श्री गुरु मात्र तसे नाही. आई बापापेक्षाही ते शिष्याची फार काळजी घेतात. आपल्याला सर्वांना बाबांचा किंवा आपली मारुती बाबा ही सर्व गुरुवरी आहे. आपले मायबाप तरी इतके आहे का? हे आपल्या जन्म मरणारूपी भ्रमातून सोडवितात आणि ते फक्त आपल्याला शरीराला पुष्ट करतात. तेही काहीतरी लोभापोटी म्हातारपणात सांभाळावं म्हणून. काहीतरी आशा असते, पण यांना काही आशा आहे का? कोणती आशा नाही. मायबापे पिंड पाळी येणा माया जन्म मरणदाया संत संघ. मायबापे हा मायेने म्हणजे लोभाने या पिंडाचं पालन केलेलं आहे, परंतु जन्म मरणाची निवृत्ती कुठं होईल? संत संगतीमध्येच होईल. आई बापापेक्षाही ते शिष्याची फार काळजी घेतात. संसारी पुरुषास अशा प्रकारची गुरुसेवा घडणे फार कठीण. संसारी गृहस्थ आहे त्यांना गुरुसेवा घडेल का? नव्हे गुरुदास्य संसारी वैराग्यरी कापी विषया. म्हणजे संसारी पुरुषाला ही किंवा गृहस्थ त्याला घडेल सेवा श्री गुरु घडणार नाही. विवेक सहित वैराग्य संपन्न त्यागी पुरुषासच ती घडणे संभवनीय आहे. विवेक वैराग्य यांनी संपन्न असणारा साधक आहे त्यांनाच ही सेवा घडणं शक्य आहे. आता तो संसारी पुरुष तो गृहस्थ झाला, तो कुटुंबाची सेवा करतो, त्याला ही सेवा घडू शकत नाही. गुरुस विनंती करण्याचा काळ. आता श्री गुरूंच्या सहवासामध्ये राहायचं, त्यांची सेवा करायची, आता त्यांना विनंती करायची. पण कधी करायची? तो काल कोणता आहे, समय कोणता आहे? आपण गेलो आपल्या वेळेनुसार गेलो आणि आपण लगेच कधीही प्रश्न विचारायचा असं नाही. तर कसं बोलायचं, त्यांच्याशी व्यवहार कसा असावा, तो प्रकार सांगतात. गुरुस विनंती करण्याचा काळ आठवा परिच्छेद. अशा रीतीने सेवा करीत असता आपल्यावर श्री गुरु प्रसन्न आहेत आणि त्यास आपल्या बरोबर भाषण करण्यास अवकाश आहे असे पाहून त्यांचे पायावर मस्तक ठेवावे आणि हात जोडून प्रार्थना करावी की हे भगवान श्री गुरु, मला आत्मकल्याणाविषयी साधन विचारण्याची इच्छा आहे. आज्ञा होईल तर विचारतो. श्री गुरूंनी आज्ञा केली तर त्यास आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग विचारावा व त्यांच्या उपदेशाने कृतार्थ व्हावे. अशा रीतीने सेवा करीत असताना भगवान त्या श्री गुरूंची सेवा करत असताना सेवेने श्री गुरु काय होतात? प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झाल्यानंतर आता श्री गुरु आपल्यावर बोलण्याला त्यांना संध्या कोणी जवळ नाही बोलू शकत अशा प्रकारचा अवसर मिळाला की ते अवकाश पाहून त्यांचे पायावर काय करायचं? मस्तक ठेवायचं आणि त्यांना प्रार्थना करावी की हे भगवान श्री गुरु, मला आत्मकल्याणाविषयी साधन विचारण्याची इच्छा आहे. माझा उद्धार व्हावा. या उद्धाराचं साधन नेमकं आहे, त्या साधन मला विचारण्याची इच्छा आहे. आणि आज्ञा होईल तर विचारतो. जर आपली आज्ञा असेल तर विचारतो. पहिल्यांदा प्रश्न विचारायचं, मी विचारू का? असा माझा प्रश्न आहे आत्मकल्याणाविषयी. मला साधन विचारण्याची इच्छा आहे, विचारू का? जर ते हो म्हटले तर प्रश्न करायचा, जर नाही म्हटले तर विचारायचा नाही. श्री गुरूंनी आज्ञा केली तर त्यास आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग विचारावा आणि त्यांच्या उपदेशाने कृतार्थ व्हावे. ते म्हटले विचार तरच आपण प्रश्न विचारायचा नाही तर विचारायचा नाही. आणि सांगितल्यानंतर त्या विचाराने आपण काय होतो? कृतार्थ होतो. एक विवेक चुडामणीमध्ये श्लोक आहे, स्वामीन नमस्ते नतलोक बंधो कारुण्य सिंधो पतितं भवाब्धौ मामुद्धरात्मीय कटाक्ष दृष्ट्या ऋज्व्याती कारुण्य सुधाभिवृष्ट्या. स्वामीन नमस्ते, श्रीगुरूंच्या जवळ गेल्यानंतर हे स्वामीन नमस्ते
आपल्याला नमस्कार म्हणजे नमस्कार म्हणजे असा दुरून नाही, साष्टांग किंवा आपलं मस्तक उत्तमांग त्यांच्या चरणावर ठेवायचं. स्वामी नमस्ते. नतलोक बंधो म्हणजे सर्व लोकांचे शरणा, नतलोक नत म्हणजे आपल्याला शरणागत झालेले ज्यांनी नमस्कार केला, पूर्ण शरणागत झाले, तन मन धन सर्व अर्पण केलं, असे नतल असे जे लोक म्हणजे साधक जिज्ञासू आहेत त्यांचे आपण बंधू आहात. माऊलींची एक ओळीपणा नतलोक बंधो या पदाचं स्पष्टीकरण करणारी एका चरणात एक चरण आहेत. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. एक जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ. हां, निज जनाखिल मंगळ. निज जन म्हणजे नतलोक बंधो, निज जन म्हणजे आपले जे काही भक्त आहे आपल्याला शरणागत झालेले आहेत त्यां निज जनाखिल मंगळ त्यांचं अखिल मंगल किंवा कल्याण करणारे असे आपण आहात. नतलोक बंधू म्हणजे शरणागत झालेले जे जिज्ञासू आहेत त्यांचं आपण कल्याण करणारे त्यांचे आपण बंधू आहेत. कारुण्य सिंधू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा. प्रणत म्हणजे जे प्रकर्षाने नतमस्तक झालेले आहे, शरणागत झालेले आहे, प्रणत प्रतिपाळू त्यांचं प्रतिपालन करणं हा काही त्यांची लीला आहे, खेळ आहे, त्यांना काही कष्ट पडत नाही. कारुण्य सिंधो म्हणजे करुणारूपी कोण आहे, कारुण्याचे समुद्र आहे. कारुण्य म्हणजे कारुण्याचा समुद्र म्हणजे श्रीगुरु आहेत. कारुण्य सिंधो आणि पतितम भवाब्धव म्हणजे भवाब्धव पतितम संसाररूपी समुद्रामध्ये पडलेल्या अशा माम अशा मला उद्धर माझा उद्धार करा. कसा तर आत्मीय कटाक्षदृष्ट्या रुज्व्याथी कारुण्य सुधाभिवृष्ट्या म्हणजे आपली जी काही करुणामय अशी जी काही दृष्टी आहे, कृपेचा वर्षाव आहे, त्या कृपेचा वर्षाव करून माझा आपण काय करावा, उद्धार करावा, अशा प्रकारची प्रार्थना श्रीगुरूंच्या जवळ गेल्यानंतर करावी. त्यानंतर पुढे सांगतात की याप्रमाणे एखाद्याने गुरुसेवा केली पण बुद्धिमांद्यादी प्रतिबंधामुळे ब्रह्मात्मिक ज्ञान झाले नाही तर त्यास या जन्मात केलेल्या उत्तम गुरुसेवेचे फक्त गुरुसेवेचे फल पुढील जन्मात मिळेल. आता एखाद्या साधकाने श्रीगुरूंची सेवाही केली परंतु बुद्धिमांद्यादी म्हणजे जे काही तीन प्रतिबंध आहे, भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध, हा जो काही बुद्धिमांद्य हा प्रतिबंध आहे वर्तमान प्रतिबंधामध्ये येतो. म्हणजे प्रतिबंधो वर्तमानो विषयासक्ती लक्षण हा प्रज्ञामांद्यम कुतर्कश्च विपर्यय दुराग्रह हे वर्तमान प्रतिबंध आहेत. म्हणजे प्रतिबंधो वर्तमानो, वर्तमान प्रतिबंध कशाला म्हणतात, प्रतिबंधो वर्तमानो विषयासक्ती लक्षण म्हणजे विषयासक्ती असणं हा कोणता प्रतिबंध आहे, वर्तमान प्रतिबंध. बुद्धिमांद्य प्रज्ञामांद्य बुद्धिमंद असणं, विषयात प्रवेश न होणं, लवकर आकलन न होणं म्हणजे बुद्धिमांद्य आहे. आणि बुद्धिमांद्य असेल तर ज्ञान होईल का, होणार नाही. म्हणून हे जे काही प्रतिबंध आहे प्रतिबंधामुळे ज्ञान होत नाही किंवा निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती येत नाही. श्रवणातून अपरोक्षच ज्ञान होतं परंतु आनंदाची अनुभूती येत नाही. मग ह्या बुद्धिमांद्यादी प्रतिबंधामुळे ब्रह्मात्मिक ज्ञान झाले नाही तर या जन्मात केलेल्या उत्तम गुरुसेवेचं फल ते वाया जातं का, वाया जात नाही. त्याचा उपयोग पुढच्या जन्मामध्ये होतो. मग पुढच्या जन्म जेव्हा त्याला होतो तेव्हा त्याला सेवा करण्याची आवश्यकता नाही, त्याला श्रीगुरु भेटून त्याचा योग्य अधिकार असतो. महावाक्याचं श्रवण घडलं की त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीद्वारा त्याला काय होतं, जीव ब्रह्मैक ज्ञान होतो, जीवनमुक्ती आणि देहपातानंतर विदेह कैवल्याला प्राप्त होतो. म्हणजे पुढील जन्माच्या ठिकाणी तनू मन धनादी सेवे वाचूनही श्रीगुरु भेटून उपदेश करतील व त्याचे कल्याणही होईल. आता पुढच्या जन्मात त्याला हे अर्पण करण्याची आवश्यकता नाही, त्याने अर्पण केलेलंच आहे, सेवा केलेलीच आहे, अधिकार झालेला आहे, त्याला काही करण्याची आवश्यकता नाही. आता फक्त महावाक्याचं श्रवण करायचं आणि जीवरोमयक ज्ञानोत्पत्तीद्वारा मोक्षाला प्राप्त व्हायचं, त्याद्वारे त्याचं कल्याणही पुढच्या जन्मात होणार, त्याचे कल्याणही होईल. तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. आता तुका बरं, मला काही सेवा घडलेली नाही, आता या जन्मात मी सेवा केली नाही, परंतु पूर्व पुण्य ठेवा ओढवला म्हणजे पूर्वजन्मामध्ये मी सेवा केलेली आहे, त्या सेवेचं फल मला आता प्राप्त झालं. पण या गोष्टीचा फलावरूनच निश्चय करावा लागेल. फलबल कल्पे, आता सेवा तर केलेली नाही पण फल प्राप्त झाले याचा अर्थ पूर्वीच्या जन्मात सेवा केलेली आहे.
हे समजायचं. फलबलकल्पे फलावरूनच निश्चय करावा लागेल. या जन्मात सेवा करूनही गुरु प्रसन्न होऊन त्यांनी उपदेश केला नाही तर त्यास अंतकरण शुद्धी हे फल मिळणारच. आता या जन्मामध्ये श्रीगुरूंची आपण सेवाही केली परंतु त्यांनी जर आपल्याला उपदेश केला नाही तर ज्ञान होईल का? मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. मग आता काहीच फल मिळणारच नाही का? फल मिळेल, पण कोणतं फल मिळेल? अदृष्ट अंतकरण शुद्धिरूपी फल प्राप्त होईल. प्रसन्न झाले तर तात्काळ उपदेशाने ज्ञानद्वारा मोक्ष होईल. आणि जर प्रसन्न झाले तर लगेच श्रवण घडल्यानंतर जीव महावाक्याद्वारा अपरोक्ष ज्ञान होऊन तो जीवनमुक्तीला प्राप्त होईल, मोक्षाला प्राप्त होईल. म्हणून शुद्ध अंतकरणाने केलेली गुरुसेवा केव्हाही व्यर्थ जाणार नाही. शुद्ध अंतकरणपूर्वक जर श्रीगुरूंची सेवा केली तर तिचा काही उपयोग झाल्याशिवाय राहत नाही, ती वाया जात नाही. गुरुवर्य वैकुंठवासी घुले बाबा सांगायचे की परमार्थातलं काहीच वाया जात नाही आणि संसारातलं काहीच उपयोगाला येत नाही. श्रीगुरूंची सेवा केली, देवाची सेवा केली, देवाची सेवा केली तर पुण्य अदृष्ट मिळतं आणि श्रीगुरूंची सेवा केली तर पुण्य अदृष्ट तर मिळतंच, पण दृष्टफलही काय, दृष्टफल नाही मिळालं तर अदृष्ट मात्र हे निश्चित ठेवलेलंच आहे, तिचं ती काही वाया जात नाही. म्हणून ही काही आपल्याकडूनही अशीच श्रीगुरूंची सेवा घडावी अशीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा बाबांच्या कृपेने करण्याचा प्रयत्न केला. बाबांच्या चरणी समर्पित करून तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे हे तुमते विनवितू असे. प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणवनी बोल जरी गंगावते तरी स्वीकाराल की पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. आता इथून पुढं विचारसागर ग्रंथाला आरंभ म्हणजे इथून पुढं झाला खरा, म्हणजे चौथ्या तरंगापासून. ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय.